नमस्ते मित्रांनो गेटॉल स्पेशल या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे मित्रांनो राज्यभरातील सर्व संदर्भाने एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे शिक्षण मंत्र्यांनी राज्यभरातील सर्व शाळा बंद करण्यासंदर्भात महत्त्वाचे आदेश दिलेले आहेत राज्यभरातील सर्व जिल्ह्यांना मार्गदर्शन पर सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये राज्यात हा मोठा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे काही मिनिटांपूर्वीची बातमी आहे राज्यभरातील सर्व शाळा बंद होण्यासंदर्भातले महत्त्वाचे अपडेट सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडीओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटॉल स्पेशल या चॅनल ला करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर जानेवारी महिन्यात राज्यात कोरोना रुग्णांची संख्या घटताना दिसली आणि यामुळे अनेक भागातील निर्बंध उठवण्यात आले यासोबतच काही अटी शर्तीसह शाळाही सुरू करण्यात आल्या मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने वाढू लागल्याने बहुतांश शाळांना कुलूप लावले गेलं आहे अशातच आता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आवश्यकता वाटल्यास सर्व शाळा बंद ठेवाव्या असे आदेश शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत राज्यातील बहुतांश शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत अशात विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे त्यामुळे ज्या शाळांमध्ये कोरोना प्रादुर्भाव आढळून आला आहे तिथे अत्यावश्यक स्वच्छता आणि निर्जुतीकरण करण्याची कारवाई करण्याबाबत स्थानिक प्रशासनाला सूचनाही देण्यात आल्या आहेत असं वर्षा गायवाड यांनी समाजमाध्यमाच्या माध्यमातून सांगितलं आहे राज्यामध्ये शाळा सुरू झाल्यानंतर काही जिल्ह्यांमधील शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे यामुळे समाज कल्याण आदिवासी विकास विभाग यांसह विविध विभागांशी चर्चा करण्यात येत आहे सर्व जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात येत आहे असंही गायकवाड यांनी सांगितलं आहे दरम्यान वाशिमच्या रिसोड तालुक्यातील देगाव येथील निवासी शाळेतील चार शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी आणि वसतीगृहातील तब्बल दोनशे एकोणतीस विद्यार्थी बुधवारी कोरोना बाधित आढळले आहेत या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे